पुण्यातल्या आंबिल ओढ्याच्या कडेला बांधलेली सुरक्षा भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळली, त्यामुळे पाणी सोसायट्यांमध्ये शिरलं. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पावसानंतर ओढे नाले तुडुंब भरून वाहिले. केवळ तुडुंब नाही तर ते ओव्हरफ्लो झाले आणि खास करून ओढ्या नाल्याच्या कडेला असलेल्या ज्या वस्त्या आहेत, मग त्यामध्ये झोपडपट्टी असू देत किंवा सोसायट्या, त्यामध्ये पाणी शिरलंय. आत्ता इथे म्हणजे इथनं तो दिसत नाही पण मात्र एक ओढा वाहतोय, आंबिल ओढा त्यालाच म्हणतात. अतिशय पुण्याच्या मध्य वस्तीतून वाहणारा हा ओढा आहे, त्याला पूर आला आणि त्या पुराचा पुराच्या पाण्याचा फोर्स किंवा दबाव एवढा होता की इथली सीमा भिंत ती कोसळली आणि ती सीमा भिंत तोडून हे पाणी या सोसायटीमध्ये शिरलं. हा सोसायटीचा भाग आहे, सोसायटीचा बहुधा बाहेर जाण्याचा किंवा आत येण्याचा हा रस्ता असावा. इथे गाड्या देखील वाहून आल्याचं आपल्याला लक्षात येतं. मात्र केवळ इथेच नाही तर या सोसायटीच्या पार्किंगमध्ये, म्हणजे इथे जिथे आम्ही उभा आहोत तिथे जवळजवळ डोक्यापेक्षा अधिक पाणी वर चढलं होतं आणि ते पार्किंगमध्ये शिरलं आणि पार्किंगमध्ये देखील जवळजवळ 700 ते 800 गाड्या आत्ता या क्षणी पाण्याखाली दडलेल्या आहेत, पाण्याखाली अडकलेल्या आहेत. त्यामुळे नेमकं कारण आपल्या लक्षात येतं आहे की ह्या ज्या सीमा भिंती आहेत ओढ्याच्या कडेला असलेल्या, त्यांचा इथे काहीच उपयोग झालेला नाही आहे. आता ह्या सीमा भिंती किती मजबूत होत्या हा एक भाग आणि त्याचप्रमाणे ओढे नाले आकुंचित झालेत का याचा देखील या निमित्ताने आपल्याला विचार करावा लागणार आहे. व्हिडिओ जेन्स विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.